आज आपण स्क्रॅचमधील मोशन ब्लॉक्सबद्दल माहिती घेऊ. मोशन ब्लॉक्समध्ये दोन प्रकारचे ब्लॉक्स आहेत. हे प्रकार त्यांच्या आकाराहून आपल्याला ओळखता येतात. सर्व मोशन ब्लॉक्स हे निळ्या रंगाचे असलेले आपल्याला दिसतील. त्याच्यामध्ये चौकोनी आकाराचे ब्लॉक्स, ज्यांच्या वरच्या बाजूला एक छोटासा खड्डा आणि खालच्या बाजूला एक उंचवटा दिसतो, यांना स्टॅक ब्लॉक्स असे म्हणतात. स्क्रॅच 2 मध्ये असे 14 प्रकारचे मोशन स्टॅक ब्लॉक्स आहेत आणि खालच्या बाजूला आपल्याला 3 लंब वर्तुळाकार ब्लॉक्स दिसतील. एक्स पोझिशन, वाय पोझिशन आणि डायरेक्शन, तर यांना मोशन रिपोर्टर ब्लॉक्स असे म्हणतात. तर याच्यापैकी प्रत्येक ब्लॉक्सची आपण थोडक्यात माहिती घेऊ. पहिल्यांदा आपण मूव्ह स्टेप्स हा ब्लॉक घेऊ. याच्या मध्यभागी आपल्याला एक टेक्स्ट बॉक्स दिसतो, याच्यावर क्लिक करून त्याच्यामध्ये असलेला आकडा आपण टाईप करून येथे एंटर करू शकतो. तर जेव्हा हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल, त्यावेळी स्क्रीनवरचे चित्र आपल्याला तितके पिक्सेल्स समोरच्या दिशेने सरकलेले दिसेल. याच्यामध्ये आपण निगेटिव्ह व्हॅल्यू देखील एंटर करू शकतो. असे केल्यास तो स्प्राईट त्याच्या विरुद्ध दिशेने जात असलेला आपल्याला दिसेल. याच्यानंतर टर्न क्लॉकवाईज आणि टर्न अँटी क्लॉकवाईज असे दोन ब्लॉक्स, स्क्रिप्ट ब्लॉक्स आपल्याला दिसतात. याच्यामध्ये बाय डिफॉल्ट 15 हा नंबर आहे. तर हा ब्लॉक एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला स्क्रीनवरचे चित्र 15 डिग्रीने क्लॉकवाईज फिरत असलेले दिसते. आपण या ठिकाणी जर दुसरी एखादी संख्या ॲड केली तर तितक्या डिग्रीने ही स्प्राईट फिरेल. त्याचबरोबर ही अँटी क्लॉकवाईज देखील फिरू शकते. त्याच्यानंतरचा ब्लॉक आहे पॉइंट इन डायरेक्शन. याच्यासमोर आपल्याला एक ड्रॉपडाऊन बॉक्स दिसतो. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे 4 ऑप्शन्स दिसतात, 90, -90, 0 आणि 180. तर स्प्राईटमध्ये दिशेचे मोजमाप ज्या पद्धतीने केले जाते ते असे की 0 डिग्री हा वरच्या बाजूला असतो, तर खालची बाजू म्हणजे 180 डिग्रीज, उजवी बाजू 90 डिग्रीज आणि डावी बाजू -90 डिग्रीज. सुरुवातीला हे तुम्हाला समजण्यासाठी सोपे व्हावे म्हणून आपल्याला एक बॅकग्राऊंड सिलेक्ट करता येतो. स्क्रीनच्या खालच्या बाजूला डाव्या कोपऱ्यामध्ये न्यू बॅकड्रॉप या ठिकाणी क्लिक करा आणि त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी असलेला जो बॅकड्रॉप आहे तो XY ग्रिडचा आहे, तो सिलेक्ट करून ओके प्रेस करा. आता या ठिकाणी आपल्याला येथे X आणि Y ॲक्सिसची ग्रिड दिसून येईल. याच्यावरून आपल्याला स्प्राईटचा जो स्टेज आहे त्याचे मोजमाप येथे दिसते. स्प्राईटच्या मध्यभागी X आणि Y ॲक्सिस हा 0 0 असतो. त्याच्यानंतर उजव्या बाजूला X हा 240 तर Y 0 आहे. डाव्या बाजूला X हा -240 आणि Y 0 आहे. वरच्या बाजूला Y 180, X 0 आहे आणि खालच्या बाजूला Y हा -180 आणि X 0 आहे. आता हे पॉइंट इन डायरेक्शन 90 आपण 90 करून -90 करून पाहू. या ठिकाणी ही स्प्राईट -90 डायरेक्शनला फेस करत असलेली दिसते. आता ही डायरेक्शन आपण 0 करून पाहू तर ती वरच्या बाजूला फेस करत असलेली दिसेल आणि 180 केल्यानंतर ही खालच्या बाजूला पाहिल. त्याच्यानंतरचा जो कोड ब्लॉक आहे पॉइंट टुवर्ड्स. पॉइंट टुवर्ड्समध्ये दोन ऑप्शन्स असतात, एक आहे माउस पॉइंटर आणि दुसरा आहे दुसरा स्प्राईट. म्हणजे या स्क्रीनवर अजून एखादा जर स्प्राईट असेल तर त्या स्प्राईटच्या दिशेने हा पहिला स्प्राईट पॉइंट करू शकतो. सध्या आपण या ठिकाणी माउस पॉइंटरचे उदाहरण घेऊ. माउस पॉइंटरचे उदाहरण चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी या ठिकाणी आपण काही अजून कोड ब्लॉक्स ॲड करू. तर या ठिकाणी आपण हा कोड एक्झिक्यूट करून पाहू. आता स्क्रीनवर
माझा माउस पॉइंटर ज्या ठिकाणी जातो त्या दिशेने हे चित्र आपोआप वळते. तसा या पॉइंट टुवर्ड्स माउस पॉइंटर या कोडचा उपयोग केला जातो. आणि त्याच्यानंतर गो टू एक्स आणि वाय हा जो कोड ब्लॉक आहे ह्याच्यामध्ये आपण एक्स आणि वायची व्हॅल्यू या रेंजमध्ये जर लिहिली तर हे चित्र त्या ठिकाणी जंप करून जाईल. पॉइंट टुवर्ड्स सारखा गो टू हा देखील एक कोड ब्लॉक आहे. तर पॉइंट टुवर्ड्समध्ये हे जे चित्र होते हे माउसच्या पॉइंटरकडे पाहत होते, पण ज्यावेळी गो टू हे हा कोड एक्झिक्यूट होईल त्यावेळी प्रत्यक्षात ते माउसच्या पॉइंटरपर्यंत जाईल. तर त्याला आपण परत इथे चांगल्या रीतीने एक्झिक्यूट करून पाहू. आता हे जे चित्र आहे स्प्राइट आहे हे माउसच्या पॉइंटर बरोबर फिरत आहे. त्याच्यानंतरचा कोड ब्लॉक आहे ग्लाइड सेकंड्स टू एक्स अँड वाय. तर या ठिकाणी आपण एक्स आणि वायची जी व्हॅल्यू लिहू आणि इथे ठराविक वेळ दिलेली आहे तर तेवढ्या वेळेमध्ये हे अंतर ती स्प्राइट पार पाडेल आणि ती ग्लाइड होईल. म्हणजे या ठिकाणी त्याच्या मुवमेंटमध्ये ॲनिमेशन इन्वॉल्ड आहे. तर हे आपण जेवढे सेकंड्स इथे देऊ तेवढ्या सेकंदाची ॲनिमेशन निर्माण होईल. तर हे स्प्राइट ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशनपासून एक्स आणि वायची जी पोझिशन देऊ तिथपर्यंत ते ग्लाइड करत जाईल. यापूर्वी आपण जो कोड ब्लॉक पाहिला होता गो टू एक्स अँड वाय तर याच्यामध्ये ॲनिमेशन इन्वॉल्ड नाही. याच्यामध्ये ते चित्र डायरेक्ट त्या एक्स वाय पोझिशनला जंप करते. तर ग्लाइडमध्ये ही एक ॲनिमेटेड मुवमेंट आहे. आता या ठिकाणी चार ब्लॉक्स आहेत चेंज एक्स बाय आणि सेट एक्स टू. चेंज एक्स बाय आपण ज्यावेळी एक्झिक्यूट करू त्यावेळी तितक्या पिक्सेलने एक्सची व्हॅल्यू चेंज होते आणि सेट एक्स टू आपण जेव्हा क्लिक करू तेव्हा ती एकदाच एक्झिक्यूट होते. हेच वाय आणि सेट वाय टूसाठी पण आहे. आता आपण पाहू इफ ऑन एज बाउन्स. म्हणजे या स्प्राईटची हालचाल होत असताना जर ही स्प्राईट या स्टेजच्या बाउंड्रीपर्यंत आली तर तिथनं ती बाउन्स व्हावी असे जर वाटत असेल तर इफ ऑन एज बाउन्स हा कोड वापरला जातो. तर या ठिकाणी स्प्राईटची मुवमेंट जेव्हा होते तेव्हा इफ ऑन एज बाउन्स हा ब्लॉक जर वापरला गेला तर ज्यावेळी त्याला ही एज दिसते त्यावेळी तिथनं तो आपली डायरेक्शन चेंज करतो. याचे सविस्तर उदाहरण आपण याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. त्याच्यानंतरचा ब्लॉक आहे सेट रोटेशन स्टाईल लेफ्ट टू राईट. आता या ठिकाणी आपल्याला एखाद्या चित्राची हालचाल स्क्रीनवरून डावीकडून उजवीकडे सतत करायची असेल आणि डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे फक्त त्याची हालचाल हवी अशी वाटत असेल तर आपण सेट रोटेशन स्टाईल लेफ्ट टू राईट सिलेक्ट करू शकतो. किंवा त्याचे दुसरे ऑप्शन्स आहेत डोंट रोटेट किंवा ऑल अराउंड. आता त्याच्यानंतरचे जे ब्लॉक्स आहेत एक्स पोझिशन वाय पोझिशन आणि डायरेक्शन. तर हे रिपोर्टिंग ब्लॉक्स अशा रीतीने वापरता येतात की चित्राची हालचाल होत असताना एखाद्या ठराविक एक्स पोझिशनला गेल्यानंतर पुढची एखादी ठराविक ॲक्शन हवी असे जर वाटत असेल असे जर आपल्याला करायचे असेल तर त्यासाठी मोशन रिपोर्टिंग ब्लॉक वापरली जाते. तर डायरेक्शनसाठी पण त्या स्प्राईटला एखाद्या ठराविक दिशेपर्यंत गेल्यानंतर एखादी ॲक्शन घडावी असे जर वाटत असेल तर त्याच्यासाठी डायरेक्शन रिपोर्टिंग ब्लॉक वापरता येते. आपण आता डायरेक्शन रिपोर्टिंग ब्लॉकची ॲक्शन पाहू. ज्यावेळी हे कोड एक्झिक्यूट करू त्यावेळी हे चित्र माउसचा पॉइंटर जिकडे आहे त्या ठिकाणी
त्याची दिशा चेंज होईल आणि त्याचबरोबर त्याचा जो अँगल आहे तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. आता आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे वरच्या दिशेला डायरेक्शन याची 0 आहे, उजव्या बाजूला 90 डिग्रीज आहे, खालच्या बाजूला 180 डिग्रीज आहे, तर डाव्या बाजूला ही -90 डिग्रीज आहे. तर आपण असे हे 14 मोशन स्टॅक ब्लॉक्स आणि 3 मोशन रिपोर्टिंग ब्लॉक्स पाहिले. आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्रॅचच्या एडिटरबद्दल अधिक माहिती घेऊ.